नमस्कार, मी शुभांगी, MDTV न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। अखेर छत्रपतींचा पुतळा बसवला, शिवसैनिकांनी घेतला पुढाकार। खान्देश सुपुत्र जवान चंदू चव्हाण सुखरूप मायदेशी परत, सर्वत्र आनंद। संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भव्य शोभायात्रा। लायन्स व पटेल सर्जिकल यांच्या विद्यमाने शिबिराचे आयोजन। आणि एकलव्य विद्यालयात कार्यक्रमाचा समारोप। बातम्या आता विस्ताराने। नगरपालिकेच्या नवीन इमारतीवर शिवपुतळा पुन्हा स्थापन करण्याची शिवसेनेच्या मागणीने उग्र रूप धारण करत आपली मागणी शिवसेना स्टाईलमध्ये पूर्ण केली। बघूयात ही बातमी। इमारतीवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा पूर्ववत जुन्या नगरपालिकेच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सवर बसवण्यात यावा, यासाठी शिवसेना नंदुरबार शाखेकडून वारंवार मागणी करण्यात येत होती। परंतु त्यास नंदुरबार नगर परिषदेने असमर्थना दाखवली। शासन निर्णयानुसार एखाद्या शॉपिंग कॉम्प्लेक्सवर महापुरुषांचा पुतळा उभारता येणार नाही, तसेच नवीन नगरपालिकेची इमारत ही जुनी न्यायालयाच्या ठिकाणी बांधण्यात येणार असून त्या ठिकाणी शासनाने पुतळा बसवणार असल्याचे सांगण्यात आले होते। परंतु शिवसेनेने आक्रमक होत JPN रुग्णालयातून पुतळा काढून आणून स्थापन करण्याचा घात घातला। यावेळी पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करत शिवसैनिकांकडून पुतळा ताब्यात घेतला। परंतु संतप्त शिवसैनिकांनी पुतळा पोलिसांच्या गाडीतून काढून प्रसंगी पोलिसांच्या गाडीला वेढा दिला, तसेच जोरदार नारेबाजी करण्यात आली। Thank you.
पदाधिकारी व शिवसैनिक यांनी गाडीतून काढलेला पुतळा पुन्हा आपल्या ठरवलेल्या जागी बसवला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे, जिल्हा संपर्क प्रमुख दीपक गवते, श्याम मराठे, तात्या मराठे, देव जैन, अर्जुन मराठे, आनंदा माळी, प्रकाश माळी, चारुदत्त कळवणकर, राहुल चौधरी, गौरव चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्व पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते तेव्हा पोलिसांनी पुतळा शिवसैनिकांच्या ताब्यात दिला. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत वागुंडे, राजेंद्र रायसिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी गावित आदी उपस्थित होते. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. वळूयात पुढील बातमीकडे. खान्देश सुपुत्र जवान चंदू चव्हाण यांच्या परत येण्याने संपूर्ण देशात, विशेषतः महाराष्ट्रात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जीना 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 रे उड़ा गुलाल, माई तेरी चुनरिया लहराए. जीना 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 रे उड़ा गुलाल, माई तेरी चुनरिया लहराए. रंग तेरी रीत का, रंग तेरी प्रीत का, रंग तेरी जीत का है लाई लाई लाई. रंग तेरी रीत का, रंग तेरी प्रीत का, माई तेरी चुनरिया लहराए. लक्ष लागून राहिलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांची सुटका झाल्याने देशातील जनतेला आनंद झाला आहे. गेल्या 4 महिन्यापासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या सैन्य दलातील जवान मायदेशी परतल्याने त्यांच्या गावाला दिवाळी साजरी करण्यात आली. चंदू चव्हाण धुळे जिल्ह्यातील असल्यामुळे खान्देशाला विशेष आनंद झाला. यावेळी चव्हाण कुटुंबीय व गावकऱ्यांकडून डॉक्टर सुभाष भामरे यांचे विशेष आभार मानण्यात आले. फोन वगैरे कोणाचाच नाही, फक्त न्यूज चॅनलवरून आम्हाला ते समजलेलं आहे आणि त्यामुळे सगळं गाव इथं या ठिकाणी जमा झालेलं आहे, आनंदोत्सव साजरा करताय. आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर मुझे खुशी मिली इतनी की मन मिना समाय, पलक बंद कर लू कहीं छलक ही ना जाए, बहुत ही खुशी हो रही है. मी सर्वात आधी तर सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. जो भामरे साहेबांचा जो प्रयत्न होत आहे, प्रयत्न झालेला आहे, त्यासाठी सक्सेस मिळाला तर मी सर्वात आधी त्यांचाच ऋणी राहील, भामरे साहेबांचा. त्यानंतर जी इंडियन आर्मीचे DGMO साहेब आहे, त्यांनी एवढ्या लेवलवर 2 पाकिस्तानशी संपर्क केला आणि त्यांच्याशी बोलणं केलं तर DGMOंचा मी आभारी राहील. आणि मी माझी जी ड्युटी आहे ती अजून इमानदारीने करेल आणि माझ्या ड्युटीमध्ये काहीच कमी पडू देणार नाही. माझ्या भावासाठी जे प्रयत्न केले त्यांनी, तर त्यासाठी मी शेवटपर्यंत आपल्या देशाचा शेवटचा श्वासपर्यंत देशाचं रक्षण करत राहील. आणि जे आता माझे जे गावकरी आहे, गावकऱ्यांनी जे सपोर्ट केलेला आहे मला, माझ्या नातेवाईकांनी जो सपोर्ट केलेला आहे, तर त्यांचाही मी आभारी राहीन. आणि खास करून जी भूमिपुत्र संघटना आहे महाराष्ट्राची, जे अध्यक्ष आहे, तर त्यांनासुद्धा मी त्यांचासुद्धा आभारी राहीन. त्यांनी जे प्रयत्न केले आणि आपल्या धुळ्याचे जे ब्राह्मण समाज आहे त्यांचा पण मी आभारी राहीन. साक्री तालुक्यातील गावठी दारू पाडण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या 1,00,000 रुपयांचा गुळ व नवसागर पकडण्यात आला. काय ते बघूयात या बातमीत.
सध्या साठवलेल्या दारू साठा व गावठी दारू गाळण्यासाठी गुळ व नवसागराच्या सुमारे लाखो किमतीचा माल आज जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांना मिळालेल्या माहितीनुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, निलेश सोनवणे, अभिषेक पाटील यांच्या पथकाने कार्यवाही केली. सदर माल किराणा दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. आरोपी दुकानदार गणेश चौधरी याला अटक करण्यात आली. आज दिनांक 22/1/2017 रोजी धुळे जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री एस चैतन्य साहेब यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की साक्री पोलीस स्टेशन हद्दीतील पिंजरझाडी या गावामध्ये एक व्यक्ती दारू बनवण्यासाठी लागणारं साहित्य विक्री करतो. माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या माहितीवरून आम्ही तात्काळ एक पथक नेमून आम्ही स्वतः त्या ठिकाणी छापा टाकला. छापा टाकल्यानंतर गणेश मोतीलाल चौधरी वय 34 वर्ष याच्या किराणा दुकानातून सुमारे 1 लाख रुपये किमतीचा काळा गुळ, 12,000 रुपये किमतीचा नवसागर आणि देशी आणि विदेशी बनावटीची 6,000 रुपयाची दारू अशा आम्ही त्या ठिकाणून जवळजवळ 1,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि या प्रकरणी आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केलेली आहे आणि प्रकरणाचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री एस चैतन्य साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी साहेब आणि SDPO श्री निलेश सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत. या प्रकरणात आम्ही महाराष्ट्र मद्य निषेध कायदा ते कलम 65 E व च तसंच भारतीय दंड संहितेचे कलम 273 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. MDTV साठी जितेंद्र जगदाळे, साक्री. वळूयात पुढील बातमीकडे. लायन्स लायनेस क्लब व पटेल सर्जिकल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 15व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लायन्स व लायनेस क्लब नंदुरबार आयोजित तसेच पटेल सर्जिकल हॉस्पिटलच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्ताने पोटाचे आजार, मूत्ररोग आदी आजारांवर अल्पदरात रोग निदान शिबिर घेण्यात आले. यात खूप खर्चाच्या शस्त्रक्रिया कमी दरात करण्यात येणार असून तज्ज्ञ मार्गदर्शक डॉक्टर म्हणून इतर ठिकाणाहून वैद्यकीय पथक येणार असल्याची माहिती देण्यात आली. लायन्स क्लब नंदुरबार व लायनेस क्लब नंदुरबारतर्फे आम्ही दरवर्षी एंडोस्कोपी आणि सर्जिकल वर्कशॉप घेत असतो. पटेल सर्जिकल आणि एंडोस्कोपी क्लिनिकच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही हे कॅम्प घेत आहोत. या कॅम्पमध्ये गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी तसेच युरोसर्जन उपलब्ध होणार आहेत. नासिकहून डॉक्टर प्रतीक्षित महाजन आणि मूतकड्याचे जे सगळे ऑपरेशन असतात ते कमीत कमी दरात आपण या ठिकाणी करणार आहेत. तसंच गॅस्ट्रोस्कोपी आणि कोलोनोस्कोपीची सुविधासुद्धा आपल्या जिल्ह्यात आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे आणि गोरगरीब रुग्णांना ती परवडत नाही, त्याच्यामुळे कॅम्पद्वारे आपण ती कमीत कमी खर्चात ती उपलब्ध करून देत आहोत. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष आनंद रघुवंशी, लायनेस क्लबच्या अध्यक्षा हिना रघुवंशी, डॉक्टर विजय पटेल, डॉक्टर राजकुमार पाटील, डॉक्टर पंकज पटेल, भावना पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ संचलित एकलव्य विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. येथील पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित एकलव्य विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचा समारोप झाला. यावेळी व्यासपीठावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर NK ठाकरे, डॉक्टर KB पाटील, निवृत्त अधिकारी अध वसावे, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास नटावतकर, कुंवर सिंग वळवी, सुहास वसावे, सुहासिनी नटावतकर आदी मान्यवर उपस्थित होते. माझं स्पष्ट मत आहे शिकण्याचा आणि पायी पास होण्याचा संबंध नाही. जो माणूस विचार करून काहीतरी ठरवतो आणि मग आयुष्यामध्ये काहीतरी धडपड करून यशस्वी होतो. नाही तर बघा, 100 वर्षापूर्वी लोकमान्य टिळकांनी बरोबर म्हटलं होतं
की जो उच्च शिक्षण घेऊनही निर्णय घेण्याला योग्य ठरत नसेल तर मग हे शिक्षण व्यर्थ आहे. आणि मग मी आताची पदवी जर झाला म्हणतो मग काय करशील रे, त्या प्रश्नच समजून घेत आला. आणि पदवी जर झाला म्हणतो आणि मग काय करशील रे, मुलांच्या जागेवर नोकरी शोधत मिळतात आणि नोकरी करणारा घरातच बसतो. आणि म्हणून आम्ही जे काही समजा उपक्रम या संस्थेच्या मार्फत करतो आहे किंवा करायच्या मागे आहोत त्याच्या पाठीमागे आमची ही कल्पना आहे. आणि म्हणून यावर्षी एक नवीन उपक्रम आपण सुरू केला आहे एकलव्य प्रतिष्ठानच्या मदतीने. आणि खरं म्हणजे एकलव्य प्रतिष्ठानच्या निमित्ताने मी या दोघा मान्यवरांना विनंती केली की अहो तुम्ही यावर्षी पुन्हा या. ही दोन्ही मान्यवर मंडळी पूर्वी इथं येऊन गेलेली आहेत. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. घर बंद पाहून चोरट्यांनी जगतापवाडीतील दोन घरांमध्ये हात साफ केला. घरमालक गावाला गेले असल्याने नुकसानीचा अंदाज कळाला नाही. चोरीचे सत्र सुरूच आहे. जगतापवाडीतील डॉक्टर विलास गुप्ते व देवीदास गायकवाड हे गावाला गेले असल्याने घर बंद होते. चोरांनी याचा फायदा घेत कडी कोळंडा तोडून घरातील सामान अस्ताव्यस्त केला व चोरी केली. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. तसेच दोन्ही घरमालक आले नसल्याने नेमके किती मुद्देमाल चोरीला गेला आहे हे समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. श्री संत भगवान बाबा यांच्या 52व्या पुण्यतिथी निमित्ताने समाज बांधवांकडून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असलेले व समाजात समतेची व शिकवण देणारे संत भगवान बाबा यांच्या 52व्या पुण्यतिथी निमित्ताने आज नंदुरबार शहरातून भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे समाज बांधवांनी वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच शोभायात्रेसोबत अन्नदान व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. याबाबत MDTV शी बोलताना अधिक माहिती देण्यात आली. ऐश्वर्य संपन्न सद्गुरु श्री भगवान बाबा यांच्या 52व्या पुण्यतिथी निमित्ताने व वैराग्यमूर्ती वामनभाऊ श्री क्षेत्र गहिनीनाथगड व सद्गुरु भगवान बाबा श्री क्षेत्र भगवानगड यांच्या संयुक्त पुण्यतिथी उत्सवाचा कार्यक्रम सालाबादाप्रमाणे श्री संत भगवान बाबा सेवा प्रतिष्ठान नंदुरबार जिल्हा व वंजारी समाजाच्या वतीने या प्रतिवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. वारकरी संप्रदायामध्ये 18 पगड जातींना अध्यात्माचं ज्ञान देण्याचं बहुमोल असं कार्य सद्गुरू भगवान बाबांनी मराठवाड्यात ते संपूर्ण महाराष्ट्रात केलं. आणि त्यांच्या संतांनी केलेल्या कार्यातून आपण उतरावे, काय द्यावे त्याशी भावे उतराय ठेवीत आहे बाई जीवथोडा. सद्गुरू भगवान बाबाने संतांनी या समाजाला खूप काही दिलं. त्यांच्या पुण्यस्मरणार्थ शोभायात्रा, अन्नदान आणि रात्री हरिकीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन प्रतिवार्षिक या वंजारी समाजाच्या वतीने आयोजन करण्यात येतं. संत पुन्हा एका समाजाचा नसतो, पण ज्या जातीत संत जन्माला येतात त्या जातीला सुवर्णाचा दर्जा प्राप्त होता असा सद्गुरू भगवान बाबांच्या सद्गुरू वामनभाऊंच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. अखेर छत्रपतींचा पुतळा बसवला, शिवसैनिकांनी घेतला पुढाकार. खान्देश सुपुत्र जवान चंदू चव्हाण सुखरूप मायदेशी परत, सर्वत्र आनंद. संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भव्य शोभायात्रा. लायन्स व पटेल सर्जिकल यांच्या विद्यमाने शिबिराचे आयोजन.
आणि एकलव्य विद्यालयात कार्यक्रमाचा समारोप. बातमीपत्रात इथेच थांबते. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार. We'll be right back.